श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी. तळकोकणात गणेशोत्सवासारखा गोकुळाष्टमीचा जल्लोष सर्वच ठिकाणी आढळून येत नसला तरी ज्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो तिथं या उत्सवाची जुनी परंपरा असते. असंच एक ठिकाण म्हणजे कुडाळ MIDC वरची कुंभारवाडीतल्या बबन कुंभार यांच्या निवासस्थानी साजरा होणारा गोकुळाष्टमीचा उत्सव. या उत्सवाला पिढ्यानपिढ्याची परंपरा आहे आणि आज देखील हे कुंभार कुटुंबीय मोठ्या उत्साहात ही परंपरा जपतायत. कुडाळमध्ये कुंभार समाज मोठा आहे. 3 वाड्यात हा कुंभार समाज विखुरलेला आहे. वरची कुंभारवाडी म्हणजेच जुनी रायवाडी, मधली कुंभारवाडी आणि खालची कुंभारवाडी म्हणून ही वस्ती ओळखली जाते. पण या सर्वांचं मुख्य घर आहे ते म्हणजे वरची कुंभारवाडी जी MIDC आहे तिथलं बबन आणि संतोष कुंभार यांचं घर. या घरामध्ये हा गोकुळ उत्सव वर्षानुवर्ष साजरा केला जातोय. आज इथे या कृष्ण जन्माष्टमी उत्सव सुरू होतोय, सुरू आहे, त्याला किती परंपरा आहे आणि कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो? ही खूप वर्षापासून परंपरा असा आणि कुंभार घराण्यात ती अगदी वैशिष्ट्यपूर्वक असा. आणि आमच्या पूर्वजांनी आमकां सांगितलेलं असा की हे कुंभार 3 वाडीत ज्यावेळी इकडे येतले त्यावेळी कृष्णाची पूजा करायची. गावचे पुरोहित लागतात एका आणि ते इकडे इल्यानंतर आम्ही पूजा सुरू करतो. आणि गावचं पुरोहित इल्यानंतर बदलीवाडी, खालची कुंभारवाडी, आमची रायवाडी म्हणून प्रसिद्ध असा. पण आता शास्त्राप्रमाणे जरा MIDC कुंभारवाडी या वाडीचं नाव झालेलं असा. आणि आम्ही व्यवस्थित करतो, अगदी भटजी पूजा चालू करतो. त्याच्यानंतर मग प्रत्येक दर्श येतात, देवा नैवेद्य कोणाचे नवस असतो, पेढे, केळी, नारळ असं ठेवतो. आणि सगळेजण मग भजन करतात, बायका फुगडी घालतात आणि सकाळी विसर्जन कार्यक्रम असतात. विसर्जन कार्यक्रम असतात दहीहंडी जी जोरात करतो आम्ही आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडतो. आणि विसर्जन झाल्यानंतर जी दहीहंडी असतात त्याची जी बारकी खापरी म्हणतात ती का कुंभाराची खापरी, ती खापरी प्रत्येक माणूस घराकडे आपल्या घेऊन जात असा आणि ती घरात ठेवतो ते एक वैशिष्ट्य म्हणून. एवढी ती कृपा आमच्या पूर्वजांनी आमका राखून ठेवलेली असं. आता काल कसं काय म्हणजे काल किती वाजता तुम्ही मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि कार्यक्रम झाला कालच्या दिवसात? काल प्रतिष्ठापना काल भटजी 10 बरोबर इकडे येले आणि भटजी येल्यानंतर मग आमच्या 3 वाडीचे जे प्रत्येक कुंभार येले आणि म्हणजे सुरुवात झाली बरोबर 12:05 आम्ही कृष्ण जन्माक म्हणजे हे केला म्हणजे आज काय कार्यक्रम आहे? आज दहीहंडी सकाळपासून लोक देवासाठी येत असत, तीर्थप्रसाद घेऊन जातो आणि 12:30 इकडे लहानशी आरती असतात, भजन असतात आणि फुगड्याचा कार्यक्रम असतात आणि नंतर मग दहीहंडी वाजत गाजत आम्ही घेऊन जातो. गोकुळाष्टमीच्या दिवशी रात्री 3 कुंभारवाडीतले मानकरी ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येतात. भटजींच्या हस्ते पूजा होते, कृष्ण जन्म होतो, मग नैवेद्य दाखवल्यावर भजनं होतात. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेपासूनच या गोपालकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. नवसाला पावणारी अशी ही इथली ही मूर्ती असल्यानं भाविकांची गर्दी जास्तच असते. रीतसर गाराणी घातली जातात. प्रसाद वाटपासाठी तर लहान मुलांच्या उत्साहाला उधाणच आलेलं असतं. सायंकाळी दहीहंडी फोडून या उत्सवाची सांगता होते. आपले सण हे लोकांना एकत्र करतात, त्यानिमित्तानं विचारांची देवाणघेवाण होते. इथला कुंभार समाज देखील या उत्सवाच्या माध्यमातून ही परंपरा जपतोय असंच म्हणावं लागेल. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.